मानव विकासाच्या प्रक्रियेदरम्यान विविध वाहने निर्मित झाली. त्यातील एक वाहन जे आपल्या आरोग्यासाठी आणि निसर्गासाठी अत्यंत फायदेशीर आहे ते म्हणजे सायकल. सायकलची महती ओळखून युनायटेड नेशन्सने पुढाकार घेत जागतिक बायसिकल दिन साजरा करण्याचं नक्की केलं आणि त्यानुसार 3 जून 2018 पासून हा दिवस बायसिकल दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिन साजरा करण्यामागचा उद्देश खरं तर प्रत्येक व्यक्तीला पर्यावरणाप्रती त्यांची बांधिलकी समजून देऊन प्रदूषण कमी करण्यास त्यांना प्रवृत्त करणे हा आहे. सायकल हे अत्यंत निसर्गोपयोगी वाहन आहे. इतर वाहनांसारखे सायकल कुठल्याही प्रदूषणास कारणीभूत ठरत नाही. अत्यंत कमी खर्चात सामान्य माणूस देखील या वाहनाचा वापर करू शकतो आणि त्यामुळेच सायकल हे वाहन लोकप्रिय ठरते. सायकल वापराने ध्वनी प्रदूषण आणि हवा प्रदूषण देखील कमी करण्यास मदत होते आणि सर्वांनीच सायकल वापरणं चालू केलं तर दुकान चालकांना देखील रोजगार मिळून चांगले दिवस येतील असं सायकल दुकानदार शांताराम बोरकर आणि सायकल वापरणाऱ्या दीपक गोपणे या तरुणाने सांगितलं. इतरांना एकच माझं सांगणं आहे की तुम्ही हे सायकल वापरा आणि कारण सायकलमुळं कसल्याही प्रकारचे आजार कॅन्सर डायबिटीस किंवा हार्ट अटॅक हे असे प्रकारचे आजार होत नाहीत आणि प्रदूषणसुद्धा अजिबात होत नाही. आज सायकलचा दिवस असल्यामुळं मी 10-15 दिवसापूर्वी सायकल घेणार होतो पण ह्या सायकलचा आज दिवस आहे हे माझ्या वाचण्यात आलं आणि त्यामुळं मी आज बारामतीला जाऊन ही सायकल खरेदी केलेली आहे.